सोलापूरच्या हत्तुरे वस्तीत राहणाऱ्या सालिया महबूब शेख या वधूने ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. हत्तुरे वस्तीत राहणाऱ्या सालिया महबूब शेख या वधूचे एडिट केलेले अश्लील स्वरूपातील फोटो त्याच भागात राहणाऱ्या तिघा तरुणांनी तिच्या नियोजित पतीला पाठवले होते. यामुळेच तिचं लग्न मोडलं. हा धक्का सहन न झाल्यानं मुलीनं जीवनाचा अंत केला. सालिया महबूब शेख राहणार ओम नमः शिवाय नगर कुमटे रोड असं या तरुणीचं नाव आहे. ती 25 वर्षाची होती. डी फार्मसीचे शिक्षण पूर्ण केलेली 25 वर्षाची तरुणी ऐन लग्न साजरा होणार त्याच्या आतच घरात असलेल्या पंख्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. सोलापुरात या घटनेने सर्वांचे मन सुन्न होत आहे. सालिया शेख याच्या वडिलांनी 3 जणांवर गंभीर आरोप केले होते. त्या 3 जणांना कंटाळूनच सालिया शेख याने आत्महत्या केली अशी मागणी केली होती. आणि जोपर्यंत या 3 जणांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत सिव्हिल हॉस्पिटल पोस्टमॉर्टम विभागातून सालिया हिची बॉडी घेणार नाही असा इशारा दिला होता. शेवटी विजापूर नाका पोलीस ठाण्यात 3 आरोपींवर गुन्हा दाखल झाला. आणि शेवटी गुन्हा दाखल झाल्यानंतर परिवाराने देखील सालिया शेख याच्यावर दुःखद वातावरणात सोलापूरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. लग्नाच्या दिवशीच स्वतःला संपून घेणारी दुल्हनची अखेर स्मशानात विदाई झाल्याचे भयानक आणि दुःखद चित्र सोलापुरात पाहायला मिळाले. दरम्यान मयत सालिया शेख याचे वडील महबूब साहेबलाल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समीर चांदसाब शेख, सलमान पीरसाब शेख, वसीम सैफन शेख सर्व राहणार कुमटेगाव सोलापूर यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात भादवी कलम 306-34 माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66E प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत. फिर्यादीची मुलगी मयत सालिया यास आरोपी समीर शेख याने लग्नासाठी मागणी घातली होती तेव्हा फिर्यादीच्या मुलीने त्यास नकार दिल्यानंतर वेळोवेळी समीर शेख हा सालिया याचा पाठलाग करायचा, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. तसेच आरोपी सलमान पीरसाहेब शेख याच्यामार्फत खाण्याचे पदार्थ पाठवून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही सर्व घटना घडल्यानंतर महबूब शेख यांनी समीर शेख त्यांच्या घरी जाऊन समजावण्याचा प्रयत्न केला. विजापूर नाका पोलीस ठाण्यात समीर शेख, सलमान शेख, वसीम शेख यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानंतर मुलगी सालिया हिचे गौस पाक सांगलीकर राहणार विजापूर कर्नाटक यांच्याशी लग्न ठरले. तरी देखील लग्न ठरले असताना देखील समीर शेख, सलमान शेख, वसीम शेख या 3 जणांनी ज्याच्यासोबत सालिया हिचे लग्न होणार होते त्या गौस पाक सांगलीकर हिच्या मोबाईलवर सालिया हिचे अश्लील फोटो व्हिडिओ पाठवून मानसिक त्रास दिला. ही जेव्हा घटना सालिया हिला कळाली व त्यांच्या परिवाराला कळाली तेव्हा मानसिक त्रास घेऊन सालिया हिने हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा घरातील सर्व लोक झोपे गेले तेव्हा 5:05 घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सालिया शेख यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सालिया हिचा भाऊ जेव्हा पहाटे उठला तेव्हा सालिया हे कुठे दिसत नाही हे जेव्हा कळाले तेव्हा सालिया ही वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. सोलापुरात या घटनेने अनेकांचे मन वेदनेने सुन्न झाले आहे. सालिया हिचे वडील महबूब शेख हे महापालिकेत कॉन्ट्रॅक्टर आहेत. ओम नमः शिवाय नगर कुमटे रोड येथे त्यांचे घर आहे. सालियाने गुलबर्गा येथे डी फार्मसीचे शिक्षण देखील पूर्ण केले होते. सालिया हिने अत्यंत टोकाचे पाऊल उचलत स्वतःचे जीवन संपवले. मयत सालिया हिच्या घरात आई शबाना शेख, लहान मुलगी अंजुम व मुलगा साजिद असा परिवार आहे. ऐन लग्न समोर असताना, लग्नाची तारीख ठरलेली असताना, हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला असताना सालिया हिने टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपवली. सालिया हिच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात 3 आरोपींविरुद्ध अखेर गुन्हा दाखल झाला आहे. यातील 3 आरोपी कुमटेगावचे रहिवासी आहे. सोलापुरात लग्नाच्या दिवशीच स्वतःला संपून घेणाऱ्या दुल्हनची अखेर स्मशानात अत्यंत शोकाकुल दुःखद वातावरणात विदाई झाल्याचे चित्र अनेकांनी पाहिले आहे. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते, मनात दुःखाच्या वेदना होत्या. शेवटी मयत सालिया हिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 आरोपींवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मयत सालिया हिच्यावर देखील
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अधिक तपास विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे हे करत आहेत.